विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या भूगोल विषयातील पाठ 3 पृथ्वी गोल नकाशा तुलना व क्षेत्रभेद हे पाहणार आहोत. यातील आजचा आपला मुद्दा आहे क्षेत्रभेद. तर क्षेत्रभेदीला भूगोलाच्या अभ्यासामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण का? तर क्षेत्रभेद केल्यानंतर आपल्याला ज्या प्रदेशात आपण क्षेत्रभेद करतोय त्या प्रदेशाचं जे लोकजीवन आहे, सामाजिक जीवन आहे, त्याचा इतिहास, भूगोल हे आणि नागरिकशास्त्र आपल्याला क्षेत्रभेदतून समजत असतं. आणि म्हणून भूगोलाच्या अभ्यासामध्ये क्षेत्रभेद ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आणि म्हणूनच तुम्हाला आठवत असेल की आपल्या शाळेमध्ये सहली निघतात. या सहली मुख्यत्वे सहलीचे प्रकार असतात. उदाहरणार्थ पावसाळी सहल, त्यानंतर अभ्यास सहल, अशा सहली असतात. तर पावसाळी सहलमध्ये काय असतं, तर तुम्हाला पावसाळी सहल जेव्हा तुमची जात येते तेव्हा वातावरणाचा अभ्यास तुम्ही त्याच्यातून करता. म्हणजे ते जी क्षेत्रफळ आपण करतो पावसाळ्यात, त्याच्यातून आपल्याला त्या वातावरणाचा, त्या प्रदेशातील वातावरण कसं आहे, तिथे तिथून जी पिकं घेतली जातात याविषयीची माहिती मिळते. आणि समजून घ्या, एखादी ऐतिहासिक स्थळाला भेट दिली, त्या ऐतिहासिक स्थळाला भेट दिल्यानंतर काय होतं, त्या स्थळाचा इतिहास आपल्याला समजतो. उदाहरणार्थ आपण अजिंठा लेणीला गेलो, तर ही लेणी कितव्या शतकात बनवली गेली, या लेणीला पूर्ण करायला किती शतके लागली, त्यामध्ये कोणकोणत्या राजांचा सहभाग होता हे आपल्याला समजतं. त्याच पद्धतीने आपण जर समजून घ्या एखादी सामाजिक संस्था आहे किंवा नगरपालिका, जिल्हा परिषद अशा ठिकाणी जाणार जर आपण भेट दिली, तर आपल्याला तिथे असं समजतं क्षेत्रभेटीमध्ये की या नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये किती लोक काम करतात, यामध्ये किती किती विभाग आहे आणि वेगवेगळे विभागांमध्ये कार्य काय चालतं, असं आपण त्यांना प्रश्न विचारून आपल्याला जी जिज्ञासा आहे ती पूर्ण करू शकतो. आणि त्या जिज्ञासेतून आपलं जे ज्ञान आहे ते वाढतं. आणि उदाहरणार्थ अजून आपलं सोपं जर उदाहरण पाहायचं म्हटलं, आठवडे बाजार. तर आठवडे बाजार काय, आठवडे बाजाराची आपण क्षेत्रभेट करू शकतो. त्याच्यामध्ये आपण काय काय पाहू शकतो की या आठवडे बाजारमध्ये कोणकोणते लोक भाजी विक्रेते येतात, ते प्रत्येक आठवड्याला येतात का, त्याच्यानंतर ते विकायला काय आणतात, तर अशा पद्धतीचा त्यांना आपण प्रश्न विचारून त्या आठवडे बाजाराची माहिती काढू शकतो. आणि म्हणून भूगोलाच्या अभ्यासामध्ये क्षेत्रभेटीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि तुम्हीसुद्धा एक उपक्रम करू शकतात, तुमच्या जवळच्या ऐतिहासिक स्थळाला भेट द्या, त्याच्यानंतर ज्या संस्था आहेत अशा संस्थांना भेट द्या, पाणीपुरवठ्याच्या ठिकाणी जा, पोस्ट ऑफिसला जा, रेल्वे स्टेशनला जा, तिथं भेटी द्या आणि त्या एक प्रश्नावली तयार करा आणि त्या प्रश्नावलीतून आपलं जे ज्ञान आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करा.